हॅलो फ्रेंड्स, मी आहे स्मिता आणि फ्रिज बेक कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर फ्रेंड्स, तुमच्यासोबत आज मी पुन्हा एक नवीन केक डिझाईन शेअर करणार आहे आणि खूप सुंदरशी केकची डिझाईन आहे. तर चला केक बनवायला आपण सुरुवात करूयात. तर इथं मी व्हॅनिला स्पॉन्ज घेतलेला आहे आणि ही जी ऑर्डर आहे ती मला अर्धा किलो केकची ऑर्डर होती. तर मी 3 लेअर करून घेतलेली आहे मी ह्या ब्रेडची, आणि पहिली लेअर ठेवून घेतलेलं आहे मी केक बोर्डवरतीच, आणि त्याच्यानंतरून त्यावर मस्त शुगर सिरप टाकून घेतलं आणि क्रीम लावून घेतली, आणि भरपूर असं मी किवीचा जो क्रश आहे तो टाकून घेतला, कारण की हा जो केक आहे तो मी किवी क्रशपासून बनवणार आहे. त्याच्यामुळे तर कस्टमरची काही विशेष डिमांड नव्हती, पण मी माझ्या स्वतःहून मी किवी ह्या क्रशपासून केक बनवून दिला, कारण की बरेच जे फ्लेवर्स आहेत म्हणजे पायनॅपल, स्ट्रॉबेरी, मिक्स फ्रूट किंवा चॉकलेट हे नेहमीच टेस्ट केलेले असतात, तर माझ्याकडे किवीचंसुद्धा एक नवीन फ्लेवर होता. तर मी जे पण कस्टमर मला सांगतात की तुम्ही तुमच्या याच्यानुसार बनवून द्या, तर त्यांना मी किवीचा केक बनवून देत असते, कारण की तो जास्त लोकांनी काही टेस्ट केलेला नसतो, तर त्याच्यामुळे मी किवी हा जो फ्लेवर आहे तर तो देत असते. तर ज्या ज्या लोकांनी किवीचा जो केक खाल्लेला आहे तर त्या लोकांचे जे फीडबॅक वगैरे आहे ते चांगले भेटले मला, मग त्याच्यामुळे मी हा पण केक रिकमेंड करत असते. तर इथं मी 3 लेअर एकावर एक ठेवून अशा अरेंज करून घेतलेल्या आहेत आणि आजूबाजूला थोडीशी क्रीम लावून घेतली, जेणेकरून ह्या ज्या लेअर्स आहेत ते एकमेकांमध्ये चिटकून राहतील आणि केकची जी फिनिशिंग करू आपण तर त्यावेळेस ते इकडून तिकडून पळणार नाहीत, ते व्यवस्थित स्टॅक राहतील आणि आपली केकची फिनिशिंग करायला आपल्याला सोपं पडेल. तर त्यासाठी तर इथं शेवटची लेअरसुद्धा मी ठेवून घेतलेली आहे आणि आता त्याच्यावर मी थोडासा क्रश टाकून घेते आणि तो व्यवस्थित पसरवून घेते. तर अशा प्रकारे आपण ज्या लेअर्स आहेत त्या एकावर एक ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरून मस्त पॅकिंग बॅगमध्ये क्रीम भरून घ्यायची आहे आणि पॅपिंग बॅगच्या साह्याने केकवरती मस्त क्रीम लावून घ्यायची आहे. तर तुम्हाला जर डायरेक्ट जमत असेल पॅलेट नाईफने लावायला तर तसंही तुम्ही लावू शकता. तर क्रीम सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि मग त्याला जो वरचा भाग आहे केकचा तर पहिला तो सपाट करून घ्यायचा आहे. तर जर वरचा भाग आपण पहिल्यांदा सपाट करून घेतला म्हणजे कसं, जी खालची बाजू आहे ती आपल्याला एकसारखी व्यवस्थित करता येते, नाहीतर कधी कधी होतं काय की जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित असतो पण वरचा भाग एकदम टोपल्यासारखा दिसतो. मग तसं नको व्हायला म्हणून पहिला वरचा भाग थोडासा सपाट करून घ्यायचा, मग आजूबाजूला जिथे जिथे क्रीम कमी पडेल तिथे तिथे आपण पॅलेट नाईफच्या साह्याने क्रीम लावून घ्यायची आणि केकची जी फिनिशिंग आहे ती एकसारखी करून घ्यायची. तर इथे मी आता केकला मस्त फिनिशिंग करून घेत आहे आणि फिनिशिंग एकदम हलक्या हाताने आणि एकदम प्रेमाने करून घ्यायची आहे, जेणेकरून केकची फिनिशिंग आपली व्यवस्थित होईल. आणि ज्यावेळेस आपण केक बनवत असू त्यावेळेस आपण गॅसजवळ किंवा अशा गरमीच्या ठिकाणी वगैरे तुम्ही केक नका बनवत जाऊ, नाहीतर जी आपली क्रीम वगैरे आहे ती मेल्ट होण्याची शक्यता असते किंवा जी फिनिशिंग आहे ती पण व्यवस्थित होणार नाही. आणि आपल्याला जेवढी जेवढी क्रीम पाहिजे म्हणजे केकला फिनिशिंग करण्यासाठी किंवा केकची डिझाईन करण्यासाठी, तर तेवढीशीच क्रीम तुम्ही पायपिंग बॅगमध्ये भरून घेत जावा किंवा तेवढीच क्रीम तुम्ही बाहेर ठेवा आणि जी बाकीची क्रीम आहे त्या क्रीमला फ्रीजमध्ये ठेवत जा, म्हणजे ती क्रीम व्यवस्थित राहील. तर इथं मी जो आपण रोजेस बनवत असतो तर तो नोझल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी क्रीम भरून घेतलेली आहे आणि अशी आता डिझाईन करून घेत आहे. तर जो पातळ भाग आहे तो बाहेर ठेवलेला आहे आणि जाड भाग आहे तो आतमध्ये घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं सुंदर सुंदर छोटी छोटी मी फुलं बनवून घेत आहे. आणि आधी म्हणजे छोट्या छोट्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आणि त्या एकावर एक किंवा एकमेकाच्या जवळजवळ बनवून घ्यायच्या, जेणेकरून ते मस्त एक सुंदरसं फूल तयार होईल. तर व्हिडिओ मी थोडाही स्किप केलेला नाही आहे, तर तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर फुलं तयार झालेली आहेत हे बघा. तर प्रत्येक ठिकाणी मी 4-4 पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत, तर अशी सुंदरशी आणि मस्त डिझाईन झालेली आहे. तर ही डिझाईन काही अवघड नाही आहे, तुम्हाला पहिल्यांदा बघितल्यावर थोडीशी अवघड वाटेल पण तसं काहीही नाही. तर केकवर फूल बनवण्याच्या अगोदर तुम्ही एखादा पॅलेट नाईफ घ्या किंवा जो आपला स्पॅटुला वगैरे आहे किंवा झाकण वगैरे घ्या, त्याच्यावर तुम्ही पहिल्यांदा ट्राय करा आजूबाजूला आणि त्याच्यानंतरच तुम्ही केकवर असे फुलं बनवून बघा, नाहीतर डायरेक्ट केकवर ती फुलं बनवून बघाल आणि काहीतरी चुका होईल, नाही का?
तर इथं मी त्याच नोझलने आता ह्या केकला जी बॉर्डर आहे ती करून घेते आहे. तर थोडीशी क्रीम उरली माझ्याकडून, तर तीच क्रीम मी वापरली आहे इथं केकची बॉर्डर करण्यासाठी. तर आहे ना एकदम सोपी आणि सुंदरशी केकची डिझाईन. तर असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला सुंदर सुंदर केकच्या डिझाईन्स शिकायला मिळतील आणि तुम्हीसुद्धा असे मस्त मस्त केक बनवू शकाल आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला केकच्या शिकायला मिळतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा.